नमस्कार रसिक श्रोते, मी प्राध्यापक मुबीन शेख सादर करतोय एक नवीन संकल्पना, ई स्केचच्या माध्यमातून डॉक्युमेंटरी किंवा माहितीपट। जिजाऊ या नावामध्येच प्रेम अगदी काटोकाठ भरलेलं आहे। शिवबाची आई, महाराष्ट्राची आई, महाराष्ट्राची कुलदेवी, महाराष्ट्राची स्फूर्ती देवी, महाराष्ट्राची शक्ती म्हणजेच साक्षात आई जगदंबा, आई भवानी, स्वराज्याचे स्वप्न आपल्या उराशी बाळगणारी ही स्वातंत्र्य देवता, प्रत्यक्ष आई जगदंबाच पृथ्वी तलावर महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आली। इसवी सन 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्राच्या भूमीवर सह्याद्रीच्या या राकट दणकट प्रदेशामध्ये अनेक अनमोल हिरे जन्माला आलेले आहेत। त्यांचे मोल करणारी तागडी अद्याप जन्माला यायची आहे। जिजाऊ या सिंदखेडच्या लखुजीराव जाधवाचे लेख। लखुजीराव म्हणजे बडेप्रस्थ, निजामशाहीतील मोठे सरदार, 27 महालांची जहागिरी, घरात ऐश्वर ओसंडून वाहत होते। जिजाऊंची निरीक्षण शक्ती अफाट होती। महाराष्ट्रातील गुलामगिरी तिच्या तीक्ष्ण नजरेतून सुटू शकली नाही। सुलतान मौज करत होते आणि मरत होते मात्र मराठे। शहाजीराजांनाही सुलतानशाहीचा वीट आला होता। त्यांनी बादशाही विरुद्ध बंड पुकारले। दिवस धावपळीचे होते, समय बिकट होता। त्यांनी जिजाऊला सह्याद्रीच्या बळकट खांद्यावर शिवनेरी गडावर ठेवले आणि ते युद्धाला निघून गेले। लवकरच एक गोड बातमी आली, जिजाऊंना दिवस गेले होते। त्यांनी आई भवानीशी गाऱ्हाणे मांडले, माते या दृष्ट काल यवनांच्या तावडीतून माझ्या राष्ट्राला सोडवू शकेल असा एक तेजस्वी पुत्र माझ्या पदरात घाल, हे एकच मागणं आहे, तेवढे तू मला दे। आई मला मदत कर, मदत कर। आणि होतो शिवरायांचा जन्म। आई जगदंबेने त्यांची प्रार्थना ऐकली आणि गर्भातील बालकानेही ऐकली। लवकरच जिजाऊंना डोहळे लागले, चिंचा खायचे नव्हे तर तलवारी फिरवण्याचे। आणि दिनांक 19 फेब्रुवारी 1630 शुक्रवार रोजी भारतवर्षाचा महान भाग्यविधाता सह्याद्रीचा सिंह जन्माला आला, शिवबाचा जन्म झाला, सगळीकडे आनंदी आनंद झाला। याच भारतवर्षाच्या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुढे 265 वर्षानं याच दिवशी म्हणजे 12 जानेवारी 1863 रोजी जन्म झाला स्वामी विवेकानंद यांचा। एक तरुण तपस्वी म्हणून परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरवणारे स्वामी विवेकानंद हे साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे प्रकांड विद्वान होते। स्वामी विवेकानंदांनी योग, राजयोग, ज्ञानयोग असे ग्रंथ तयार करून तरुण जगाला एक नवीन मार्ग दिला आहे, ज्याचा प्रभाव युगाने युगे सर्वसामान्यांवर असेल। स्वामी विवेकानंद अशा विचारसरणीचे व्यक्तिमत्व होते की ज्यांनी आध्यात्मिक धार्मिक ज्ञानाच्या बळावर आपल्या दृष्टीद्वारे सर्व मानवी जगताला जीवन जगण्याची पद्धती शिकवली। ते नेहमी कर्मावर विश्वास ठेवणारे महान पुरुष होते। ध्येय साध्य होईपर्यंत आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे स्वामी विवेकानंदांचे मत होते। त्यामुळे आज 21व्या शतकात तरुणाला जर यशस्वी व्हायचं असेल तर या त्रिसूत्रीचा वापर करावा लागेल। जिजाऊंसारखी ममता आणि वीरता, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दूरदृष्टीपणा आणि चोख नियोजन, आणि स्वामी विवेकानंदासारखा ध्यास आणि ध्येय वेळेपणा, तरच भारत विकसनशील देशात गणला न जाता एक विकसित देश म्हणून नावारूपाला येईल आणि जगपटलावरती कायम स्वरूपी आपलं नाव कोरेल, यात तिळमात्र शंका नाही। धन्यवाद।